आता वळूयात पुढच्या बातमीकडे, ती म्हणजे मनसुख हिरेनच्या हत्या प्रकरणात नवी माहिती समोर आली आहे. मनसुख यांच्या तोंडामध्ये 5 ते 6 रुमाल कोंबून त्यांची हत्या करण्यात आली होती आणि हे रुमाल दुसरं तिसरं कोणी नसून तर सचिन वाझेनेच कोंबल्याचं सांगितलं जात आहे. कारण हत्येच्या दिवशी वाझे सीसीटीव्हीशी नजर चुकवत लोकलने ठाण्याला आले होते आणि त्यावेळी कळवा स्थानकावरती त्याने हे रुमाल खरेदी केल्याचं सांगितलं जात आहे. एनआयएनं कळवा स्थानक परिसरातले सीसीटीव्ही तपासले असता यात वाझेप्रमाणे एक व्यक्ती रुमाल खरेदी करत असल्याचं सीसीटीव्हीमध्ये कैद झालंय. हा सीसीटीव्ही अस्पष्ट असला तरी देहबोली आणि कपड्याचा रंगही वाझेसारखाच आहे. त्या अनुषंगाने इतर आरोपींकडे चौकशी केली जाते आहे.